दृष्टी कमी झाली असेल, चष्म्याचा नंबर वाढला असेल, तर करा हा घरगुती उपाय। नमस्कार मित्रांनो, संगणकावरील तासनतास चालणारे काम, मोबाईलवरील ऑनलाईन क्लासेस किंवा टी व्हीवरील कार्यक्रम तासनतास बघत राहिल्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येऊन डोळे दुखणे, डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना पाणी येणे आणि पुढे जाऊन नंबरचा चष्मा लागण्याच्या समस्या आजकाल सर्रास बघायला मिळत आहेत। यापैकी सर्वच गोष्टी आपण टाळू शकत नसलो तरी आपण आपल्या दिनचर्येत, आपल्या आहार पद्धतीत बदल करून, योग्य प्रकारे डोळ्यांचे व्यायाम करून आणि विशेष म्हणजे असे काही सोपे घरगुती उपचार घेऊन आपल्या डोळ्यांचे आरोग्य निश्चितच वाढवू शकतो। आणि एवढेच काय, पण आजचा हा उपाय काही दिवस करून तुमच्या डोळ्यांना लागलेल्या नंबरचा चष्मा देखील काही दिवसातच घालवता येतो। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असे आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। चष्म्याचा नंबर हळूहळू कमी करणारा आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 वस्तू आवश्यक आहेत। त्यापैकी पहिला घटक म्हणजे लोणी। लोणी आणि तूप खाणे शरीराला फायद्याचे तर असतेच, पण डोळ्यांसाठी आणि डोळ्यांच्या एकंदरीतच सर्व समस्यांवर लोणी एक प्रकारचे औषध म्हणून कार्य करते। लोणी घेताना ते घरगुती पद्धतीने बनवलेले आणि शक्यतो देशी गाईच्या दुधापासून बनवलेले लोणी वापरायचे आहे। एक वेळच्या वापरासाठी साधारण 1 चमचा एवढी लोणी घ्यायचे आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे काळी मिरी। आपण साधारण 4 काळ्या मिऱ्या ठेचून बारीक करून घ्यायच्या आहेत। बाजारात पांढऱ्या मिऱ्या देखील मिळतात, त्या उपलब्ध झाल्या तर त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता। गरम मसाल्यातील हा पदार्थ अगदी प्रत्येकाच्याच घरात बघायला मिळतो। मिरीमधील घटक रक्तात शोषले जाऊन रक्तामधील सूक्ष्म नसा नाड्यांचे ब्लॉकेज दूर करण्याची क्षमता ठेवतात। याशिवाय डोळ्यांची दृष्टी वाढून डोळ्यांच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता देखील या मिऱ्यांमध्ये असते। ही तयार झालेली पावडर या लोण्यामध्ये टाकायची आहे। यानंतरचा शेवटचा घटक म्हणजे खडीसाखर। आपण साधारण 1 चमचा खडीसाखर बारीक करून घ्यायची आहे। खडीसाखर घेताना ती मोठ्या आणि ओबडधोबड आकाराची खडीसाखर घ्यायची आहे। पत्री खडीसाखर या नावाने ती बाजारात उपलब्ध होते। शरीराची ऊर्जेची गरज भागवण्याबरोबरच लोणी आणि मिऱ्यांमधील घटक आतड्यांमधून रक्तामध्ये शोषण करण्यास देखील ही खडीसाखर मदत करते। बारीक केलेली ही खडीसाखर देखील यामध्ये टाकायचे आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे। मित्रांनो, संगणक, मोबाईल किंवा टी व्ही स्क्रीनचा वापर करतेवेळी ठराविक अंतराने डोळे बोटांनी चोळण्यापेक्षा दोन्ही तळहात एकमेकांवर घासून त्यांची ऊब डोळ्यांना द्यावी। सकाळी झोपेतून उठल्यानंतर दूरवर असलेल्या झाडाकडे किंवा डोंगराकडे लक्ष केंद्रित करावे। हाताचा अंगठा डोळ्यासमोर धरून डोळ्यापासून दूर न्यावा आणि हळूहळू पुन्हा डोळ्याजवळ आणावा। आणि आहारात अजीवनसत्व युक्त पदार्थांचा समावेश केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते। आपण तयार केलेले हे मिश्रण सकाळच्या नाश्त्या अगोदर खायचे आहे। यानंतर ओल्या खोबऱ्याचा 1 तुकडा आणि थोडी खडीसाखर चावून खायचे आहे। असे सलग 21 दिवस केल्याने तुमच्या डोळ्याच्या जवळजवळ सर्व समस्या कायमच्या नष्ट होतील। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।